वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। बाय द वे आता मी दुसरा ब्लॉग चालू केलेला आहे आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा। बाय द वे आता मी चाललोय ओमतेंच्याकडे, तिकडे आता साजरी करणार आहे आम्ही कोजागिरी पौर्णिमा। आणि आता याच्या पहिला जो ब्लॉग होता तो वाल्मिकी ऋषींची आज जयंती होती, मग त्याची रॅली आज जळगावमध्ये निघाली होती, मग त्याचाच ब्लॉग मी आता बनवला होता। मग तिथून आला, फ्रेश वगैरे झाला आणि आता चाललाय त्यांच्याकडे। बाय द वे पप्पा वेद आणि मम्मी गेलेले, मम्मी आता जातो लवकर, 9 वाजलेले आता। बाय द वे मंडळ अजूनपर्यंत आहे, मंडळ अजून काढलेलं नाही आहे, त्यामुळे गाड्यांचा थोडा गोंधळ होऊन जातो इथे। मी आता घेऊन चाललो आहे ज्युपिटर, कार घेऊन गेलेले पप्पा, त्यामुळे मी आता गाडी घेऊन चालला। सो गाईस मी फायनली पोचलेलो आहे ओमतेंच्याकडे। बाय द वे यार इथून जाताना आहे ना एकच भीती असते की यार हे नवीन कवर लागलं आहे त्याच्यामुळे थोडं असं दिसतं आहे। आता बघा आता क्लिअर, इथे ना जंगल येतं किंवा बाई साप वगैरे, तर नीट बघून जावं लागतं खाली। आणि यांच्या घरात ना म्हणजे साप निघतच असता। हो भाई गाणे वगैरे मस्त चालू आहे, भूक लगेच तिला समजलं। तिथे तर यांची कोजागिरीची मस्त पार्टी चालू आहे आज। काय काय आज पार्टीमध्ये? एवढे भजे काकू आणि मम्मी इथे भजन ते बनवत आहे। कोण काय काय वा वा वा, इकडे मस्त होम थिएटर लावलेला आहे। ये ना बाहेर झाला खाऊन, मग बाहेर तो चल काय रे टीव्ही पडेल रे आवर टीव्हीला। म्हणजे नवीन घेतला का? चेंज करून मोठा घेतला। अरे हा भाई नवीन वाटतो आणि मोठा पण वाटतोय, का बरं मोठा का बरं मन झालं मोठा मन झालं मोठा घेतला। तो कितीचा होता नि तो पहिला? 55 इंच म्हणजे 10 इंच जास्त। अरे एकदम तगडा दिसेल मग। तर मी पण आता मस्त भजी आणि वडापाव, अजून काय काय मिरची वडा नको। चटणी आहे का काकू? चटणी द्या ना। कोणती चटणी? पुदिना आणि दही, जास्त नाही मला दही जास्त नाही आवडत त्यामुळे। अजून काय काय? बस नको। सो गाईस 5-6 प्रकारचे भजे वडापाव ते खाल्ल्यानंतर आता मस्त गाणे वगैरे म्हणू। डीजे आहे, डीजे नाही म्हणजे होम थिएटर छोटा आहे। कोण म्हणतंय आता सर्वात पहिले? आणि मी म्हणतो मुद्रा, तू म्हणते का बरं? तू दांडिया खेळते कशी खेळता? हॅलो दे इथे मार, हिला मार ना। टॅलेंट दाखव, दाखव तुझा टॅलेंट दाखव काय टॅलेंट। वा 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 वा, तू बोल वा 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 वा। आता महिला मंडळची पार्टी चालू इथे आमची, तर झाली आम्ही इथे गाणे म्हणताय मस्त। आता मी पण म्हणेल, मी पण धड़कन
त्यांना काही वाटत पण नाही बाहेर एवढा मस्त प्रोग्राम चालू आहे नाही इथे येऊन मोबाईल खेळताय. चल स्वनिक तू चल चल. हा गुड बॉय. चल रे. हा पण चल रे. तर काका आणि काकू आता एक गाणं म्हणताय बघूया कोणतं आहे. वाह आग लगा दी आग लगा दी आग लगा दी. इथे बसून सर्वे एन्जॉय करताय आणि ऑडियन्स बघा कुठून कुठून बघताय आम्हाला तिथे दिसले असतील. सो आता मुद्रा म्हणत होती की गरबा खेळायचा आहे तर तिच्या आता म्हणण्यावर आता गरबा खेळणार आहे. ते पप्पाने कितीतरी गिफ्ट पण भेटलेले. पप्पा आणि पप्पांचे एक फ्रेंड होते रितेश गांधी म्हणून ते दोघी त्यांची जोडी मस्त होती. एक गोंधळ गोंधळ होते. नवरात्री नंतर हे आता खेळताय. चांगलंय चांगलंय. चला आता बासुंदी पिऊन घेऊ ज्यासाठी आले होते कोजागिरी पौर्णिमा. मस्त बासुंदी एकदम भारी. चंद्र दिसला. चंद्र दिसला. तुम्ही पण घेऊन घ्या मस्त एकदम मजा येते. आता चिंगाटवर नाचलं जात आहे शेवटचा डान्स. त्यांचं वेगळंच चालू आहे काकांचं. काका आमच्या घरातले मायकल जॅक्सन आहे. काकांना एकदम भारी डान्स होतो. काका मायकल जॅक्सन. हा हा गरबा खेळून झालेला आहे आणि डान्स पण केलेला आहे मस्त. मुद्रा की ख्वाहिश ती की उसको गरबा खेळणार था जमला नाही ना तुला पण खूप छान खेळलं नाही आधी आधी. नंतर हिला छगडी नाही जमली. ते छगडी काय काय म्हणतात ते. हां तर ते हिला नाही जमली. मग ही म्हणे की मला जे येतात ते खेळांना म्हणे. मग डान्स केल्यानंतर का गं मुद्रा. मुद्राचा मग आता बड्डे. किती दिवसांनी आजची तारीख काय नाही ना म्हणजे 20 दिवसानंतर हिचा बर्थडे आहे ना. मस्त मजा यायची. मग तुझ्या हातून ब्लॉग एंड होणार आहे आता. काय किडा उडाला उडाला. अनुप अनुप घे घे मुद्रा. बघ तुझ्या खाली तुझ्या खाली आहे. अगं तुझ्या खाली ना. कुठे गेला. हा बघ. अरे गेला. चलिए इथे साइडला आहे.
वा 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 अरे इथे आणला, जाऊ दे किती वेळेस पळवशील त्याला? बस भाई आजा नीचे उडाला, आनंद झाला नाही? ये माहीत आहे. सो गाईज आमचं कोलॅबरेशन म्हणते. सो गाईज आमची कोजागिरी पौर्णिमा साजरी करून झालेली आहे. आता बाय द वे आम्ही चालले आहे घरी, आज ब्लॉग तू एंड करणार आहे. तो गाईज चला इथे ब्लॉगला एंड करतो. आज मी दोन ब्लॉग बनवले, जसं तुम्ही एक पहिलेच बघून घेतला असेल, एक वाल्मिक ऋषींच्या जयंतीचा, म्हणजे जी जयंती साजरी केली गेली होती जळगावमध्ये, त्याचा मी ब्लॉग बनवला होता. आणि मी आता घरी चाललो आहे. बाय द वे इथे ब्लॉगला एंड करतो, घरी जाऊन एडिटिंग पण करायची, माहिती नाही किती वेळ लागणार आहे. चला इथे ब्लॉग एंड करतो. होप सो गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नाही नसतील तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल, बाय. ओए ओए ओ चुरा के दिल तेरा, हम दूर भागे तेरे बिना.